श्रेय घेण्यासाठी कोणी श्रेय घ्यावं? 2.5 वर्ष याला स्टे होता, कोणी उठवला? मी स्वतः उठवला, जी आर काढून घेतला, सगळं मी केलेलं आहे ना, मग सहकार्य नाही कसं म्हणतात? जिल्हा परिषद जमीन कोणी नावावर करून दिली? मी नावावर करून दिली. जिल्हा परिषद नावावर एवढी जमीन आहे हे सुद्धा माहिती नव्हतं, कारण प्रत्येक गोष्ट मी करत असतो. हे करत असताना मी त्याची कधी पब्लिसिटी करत नाही. मी 100% ग्रामस्थांबरोबर आहे, परंतु कोणीतरी ग्रामस्थांचा गैरसमज करून देत असतील तर ग्रामस्थांनी हा गैरसमज करून घेता कामा नये, कारण ऑर्डर मी काढून घेतलेली आहे, कमिटीचा अध्यक्ष सुद्धा मी आहे. आज काय गेळ्याचं वाटप झालं नाही, गेळ्याचं वाटप कधीतरी तिथल्या ग्रामस्थांनी केलं, कारण त्यांच्यामध्ये एकी आहे. परंतु ते शासनाच्या नियमाप्रमाणे कसं करता येईल, ते शासनाचे जे अधिकारी आहेत ते बसतील आणि त्याला आम्हाला कुठलाच अधिक हे नाही आहे. वर मीच काढून घ्यायचे, सगळी एवढी वर्ष खटपट मी करायची, मी ऑर्डर काढून घ्यायची आणि कुठंतरी माझ्यामुळे हे करायचं असं सांगणं. पेन्सिलच्या नोंदी करा, पेन्सिलच्या नोंदी करणं कुठल्या कायद्यात बसतं? कुठे अलाउड आहे? कोणीतरी जाऊन गैरसमज करून देतो की पेन्सिलच्या नोंदी करा, असं कायद्यामध्ये पेन्सिलची नोंद हा बाबच नाही. वनखात्याची जमीन वनखात्याच्या एनओसीवर ट्रान्सफर करा असं कोणीतरी ऑर्डर देतं, अलाउड कुठे आहे? अशी जर कोणी जमीन ट्रान्सफर केली तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा आहे. मग अधिकाऱ्यांनी तुरुंगात जायचं का? सगळी ग्रामस्थांनी शेवटी लक्षात घेतलं की मी 100% तुमच्यावर आहे आणि 100% तुमच्या नावाने जमिनी करून द्यायला मी बांधील आहे, आणि त्याच्यामध्ये कुठलाही मनामध्ये शंका बाळगण्याची कारण नाही. कोणी एखादी व्यक्ती उपोषणाला बसले म्हणून त्याच्याबद्दल माझ्या मनात काय वाईट असं बिलकुल नाही, परंतु ही प्रोसेस मी अनेक वर्ष करतो. अनेक वर्षानंतर मग एवढ्या वर्षामध्ये जमिनीचं वाटप का नाही झालं? मी आमदार झाल्यानंतर ते ऑर्डर्स कशा काढून घेतल्या, ते जी आर सगळे कसे काढले? मग थोडंसं माझ्याशी स्वर इंटरॅक्शन राहिलं पाहिजे. मला यायला वेळ नसतो, पण मला येऊन ग्रामस्थ भेटू शकतातच ना. त्याच्यामुळे ग्रामस्थ भेटल्यानंतर त्यांच्या मनातल्या सगळ्या शंका दूर केल्या जातील, जेणेकरून हे टर्म संपत असताना चौकूळ गेळ्या आंबोलीचा कुठलाही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि कोण जर गैरसमज निर्माण करून देत असतील तर तिथं ग्रामस्थांनी प्रत्यक्ष मला येऊन भेटावं आणि आपल्या मनातल्या शंका दूर कराव्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.